Thank you.
Thank you.
I'm
Thank you.
Thank you.
I'm
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार भाजी सद्गुरु दास तुका ब्रह्मानंदम ब्रह्मसुखदम केवलम ज्ञानमूर्ते द्वंद्वातीतम गगन सदृशाम मेघ द्वंद्वातीतम गगन सदृशाम तत्त्वमस्य आदिलक्षणम् एकम् नित्यम् विमलम् अचलम् सर्वदी साक्षिभूतम् भावातीतम् त्रिगुणरहितम् सद्गुरुम् तम् नमः गोपुरे चलकुलता अंत पार नाही लेका बाळ कृष्ण नंदा गरी आनंद लिया नर नारी प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय संत शिरोमणी नवे नवे ज्यांनी कळस गाठला असे देहूचे साधू तुकोबारायांचा हा चार चरणाचा गौडानीपर किंवा गोकुळापर असलेला हा अभंग आहे विठ्ठल विठ्ठल परिहार देणं गरजेचं असतं सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री क्षेत्र जागृतेश्वर ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर इथपर्यंत पायी चालत आलेली ही पायी दिल्ली सोहळा आणि सोहळ्याचा आजचा सांगतेचा दिवस काल आमच्या हरिभक्त परायण आदरणीय कीर्तन रत्न असे त्यांच्यापुढे आम्ही बोलणं म्हणजे एक बालक त्यांच्यापुढे काय बोलणार असे शिवाजी महाराज पुरी यांनी काल मागणी मागितली आणि आज पूर्णत्वेला जायचंय बरोबर आहे का आणि पूर्णत्व जेव्हा येतं जेव्हा आपण काला करतो ज्या वेळेला भगवंताचं चरित्र गातो भगवंताचं चरित्र ऐकतो पूर्णत्व येत तसं बघितलं तर इथं लाहीशीर उभे असलेले भगवान महाराज होईल राम महाराज आंबेकर तुषार महाराज राधाने शिवाजी महाराज पुरी बालाजी महाराज म्हस्के त्यानंतर इकडे भवन महाराज नाईक भगवान महाराज म्हात्रे त्यानंतर आमचे वडगुजर महाराज एवढे कीर्तनकार इथे उभे यांच्या पुढे मी बोलणं म्हणजे थोडस अतिशयोक्ती आहे तरी असो असा पायी दिंडी सोहळा आणि या सोहळ्याच्या काल्याच्या निमित्त मी घेतलेला हा अभंग आहे गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा गोकुळीच्या सुखामध्ये त्या सुखाच अंतच नाही एखाद्या गोष्टीचा अंतच नसतो तुम्ही कितीही आपल्याला ठरलेलं होतं
की आम्ही जर श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर जागृतेश्वर मधून निघालो वाशी गावातून निघालो तर आम्हाला त्र्यंबकेश्वर गाठायचंय हे ध्येय होत आणि त्या ध्येयापर्यंत आपण पोहोचलेलो आहे. परंतु एखादी गोष्ट अशी असते की त्याचा अंत आपल्याला लागत नसतो. असा गोकुळीच्या सुखामधला सुद्धा अंत लागत नाही, त्याचा लेखा लोका मांडता येणार नाही. बाळकृष्ण नंदा घरामध्ये आलेला आहे. नंद राजाच्या घरात बाळकृष्ण आल्यानंतर आनंद सगळ्या नर नारीला त्या गोकुळातल्या झालेला आहे. गुडिया तोरणे उभारलेली आहेत सगळीकडे आणि सगळीकडे कथा गाणी चालू आहेत. आनंद उत्सव साजरा होत आहे त्या गोकुळामध्ये. आणि तुकाराम महाराज म्हणतात, तुकाराम महाराज म्हणतात की ह्या छंदाने मी गोविंदाला काय केलेलं आहे, वेदलेलं आहे असं तुकाराम महाराज सांगतात. विठ्ठल धावता भावार्थ सांगितलेला आहे. अभंग सोडवण्याचा प्रयत्न करणार. आता वाजले 8, मोजून राहिला अर्धा तास. अर्ध्या तासाचा अभंग सोडवायचा आहे तर तो प्रयत्न मी करणार जसा शक्य होईल तसा. आनंद आनंद सच्चिदानंद स्वरूपाय सच्चिदानंद सच्चिद आनंद सत चित आणि आनंद हा आनंद जो असतो तो सत असला पाहिजे, कायमस्वरूपी असला पाहिजे, चित असला पाहिजे. नुसतं आपण म्हणतो सच्चिदानंद रूपाय, पण आपल्यामध्ये तो सच्चित आनंद भरलेला आहे का? तो आनंद आपल्यामध्ये का दिसत नाही? त्या आनंदाचा पारावर का उरत नाही? बहुतेक जण म्हणतात की आम्ही ईश्वराची एवढी भक्ती करतो एवढी भक्ती करतो, त्या भक्तीच वर्णन ते करत असतात की सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत मी भक्ती करतो, एकही क्षण वाया जात नाही. या क्षणासाठी बघा ना, मी पहिल्या दिवसापासून पायी निघालो. पायी निघाल्यानंतर एवढी भक्ती आपल्या अंगामध्ये मुरली आहे की या शरीराला काय लागतं हे सुद्धा आपल्या लक्षात राहत. भोजन घेत असतो आपण, परंतु या भोजनाबरोबर निद्राही आवश्यक असते. पहिले एक दोन वर्ष तर मला कळेच ना मला काय होतंय, नंतर लक्षात आलं, म्हणलं की आपण यांच्यामध्ये तर निद्रेला झोपलो आपण निद्रा घ्यायचं ठरवलं तर आपली झोप पूर्ण होणार नाही, त्यापेक्षा आपण अलिप्त राहा, कुठेतरी झोपा. कारण की 1, 3, 2, 2.5 वाजतात खुडबुड 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 उठतात. कोणाच्या प्लॅस्टिकच्या पिशव्यात वाजणार, कोणाचं काय वाजणार का? तर आंघोळीला आपली लवकर झाली पाहिजे. मग आंघोळ करून मात्र खालीवर दुरडी करतात हो. मला सांगा त्या आंघोळीचं काही महत्व राहिलं का? पुन्हा आपण त्या पारशा अंतरणामध्ये शिरल्यानंतर आणि नंतर मग पहाटे उठून 4-5 वाजता आंघोळ आलीच वाजता आणि 5, 5:30, 6 जेव्हा जाग येईल तेव्हा मग अगरबत्ती त्या तुळशीमध्ये पाणी जास्त झालं असेल तरी पाणी जास्तच टाकणे, त्या तुळशीचा जीव केवढा, तिला पाणी पाजावं केवढं, याच माझं पाणी मिळालं पाहिजे. त्यानंतर म्हणजे मग याच्यातून आपल्याला आनंद प्राप्त होतो का? एक क्षणिक आनंद प्राप्त किती क्षण आहे. मी तुळशीला पाणी घातलं किंवा मी अगरबत्ती ओवाळली किंवा मी कपाळाला गंध लावलं, मी
अंगाला अनेक ठिकाणी गंध लावला हे सगळं बाह्य अंगा आणि या बाह्य अंगामुळे आपल्याला आनंदच प्राप्त होतो. बाह्य अंग किती रंगवलं कितीही नटलं माणूस परंतु अंतरंगातून काय आहे म्हणजे नुसतं भुलायचं काम आहे. एखाद्या आमच्या महात्म्याने काल बघा ना काय केलं होत, अशी एवढी मोठी दाढी आहे चालवली, त्याच्यात एवढ्या माळी आणल्या एवढ्या प्रत्येक रंगाची एक माळ, लाल निळा काळा पिवळा हिरवा असे सात रंग सप्त रंग त्यांनी घेतले आणि सप्त रंग गळ्यात घातले. आणि एखादा बाहेरचा माणूस आपल्याला माहितो आपले राजाने बाबा आहेत, पण बाहेरचा माणूस आला असतो तो काय म्हणेल, बाबाकडे लईच मोठी तांत्रिक शक्ती दिसते. बरोबर आहे का नाही? म्हणून ज्याला नंतर एखाद्या व्यक्तीचं माहिती पडते, मनुष्याचं जीवन माहिती पडतं, आधी जोपर्यंत माहित नाही तोपर्यंत त्याला त्याच्याविषयी समाधान वाटतं, आनंद वाटतो बाबांच्या चेहऱ्याकडे बघून. परंतु ज्या वेळेला बाबांचं जीवनचरित्र म्हणजे त्याच बाबांचं नाही हा एखाद्या बाबांचं जीवनचरित्र नव्हे की तुम्ही त्यांनाच प्रत्यक्ष धराल हेच बाबा बा त्यांचं जीवनचरित्र तर फार सुंदर आहे. परंतु एखादा बाबाच्या त्या सगळ्या भगवे कपडे भगवे वस्त्र किंवा वारकऱ्यांचं म्हणलं तर एकदम पांढरे शुभ्र कपडे कानाला गंठिळा बघा ना कपाळाला गंठिळा गळ्यात अशी माळ ती समोर अशी आणि हे सगळं बघितल्यानंतर काय मोठा भाविक असेल बाबा काय भक्त असेल. पहिल्यांदा त्याला जोपर्यंत चरित्र कळत नाही तोपर्यंत त्याच्याजवळ नतमस्तक होत राहतो आणि एकदा का चरित्र कळलं की मग दुःख होत की बाबा रे मी कोणाची सेवा करत होतो माझ चुकलं मला ओळखताच आलं नाही की याचं जीवन चरित्र काय हा माणूस कसा आहे हे कळलंच नाही. आणि म्हणून आपल्याला कळत नाही आपल्याला भगवंत कळत नाही म्हणून आपल्याला सुख मिळत नाही. आपण फक्त सुखासाठी पळत असतो सुखासाठी पळत असतो एका आनंदासाठी पळत असतो परंतु ज्याच्या मागे पळतोय ते आपल्या पुढं जास्त पळत असतं ते आपल्या हातात येत नसतं आणि ज्याच्या मागे पळत नाही आपण ते आपल्या जवळ आल्याशिवाय राहत नाही. पण ज्याच्या मागे पळायला सुरुवात करू ना ते जास्त पुढे पळालेलं असतं. एखादा विद्यार्थी असतो त्या विद्यार्थ्याला अभ्यास करायचा असतो पहाटे उठतो अभ्यास करतो दुपारी रात्री सायंकाळी अभ्यास करत असतो परंतु त्याला अवगत होत नाही. परंतु एखादा एकनिष्ठेनेच पूर्णपणे आपला नियमावली तयार करून त्या अभ्यासाची सूत्र तयार करून तो अभ्यास करतो ना त्याच्या अवगत होत. परंतु जो नुसता उठ सुटते पळत असतो त्याला कधीही अवगत होत नसतं सरस्वती पुढे पळत असते. एखादा लक्ष्मीच्या मागे धावतो मला पाहिजे आता आम्ही आलोय वारीसाठी पण मी कुठल्याच वर्षी गावात गेलो नाही ह्या वर्षी मला एकदम महाराजांनी सांगितलं आमच्यावर चला आम्हाला काही माळी घ्यायच्या आहेत काही रुद्राक्ष बघायचे म्हणलं चला बघतो तर काय सगळं आमच्या वारीतले सगळे कुठे यात्रेमध्ये आणि यात्रेमध्ये जाऊन काय खरेदी करतात आहे कोणी टोपलं घेतय कोणी सूप घेतय कोणी काय घेतय हे सगळं आपल्याकडे मिळत हे सगळं
कमाल है काय ताकत आहे कॅमेरे मध्ये त्या मंदिरात लिहिलेलं असतं की फोटो काढू नका पण एखादा कॅमेरा त्याच्या पाठीमागे टीव्हीचं काहीतरी न्यूज चॅनलचं लावलं ना त्याला सरळ रस्ता मोकळा कुठल्याही मंदिरात कॅमेरा मध्ये भरपूर ताकद आहे बघा ना मला हलवलं जागेवरनं असं मग आम्ही असं वारीमध्ये काहीतरी घेत असतो आणि वारीच्या ज्याच्यासाठी आलो ते घेऊन जात नाही जे घ्यायला पाहिजे ते घेऊन जात नाही म्हणून आमच्या पाठीमागे दुःखच आहे आम्हाला सुख मिळत नाही आम्हाला आनंद मिळत नाही कारण की आम्ही जे घ्यायला आलो ते घेत नाही आणि जे नको घ्यायला ते घेऊन जातो जे नको घ्यायला मोठे मोठे बोसके चालवत नाही हो परंतु डोक्यावर एवढा मोठा बोसका बरोबर आम्हाला कसं सुख प्राप्त होईल कसा आनंद प्राप्त होईल सच्चिदानंद स्वरूप आय सच्चित आनंद ज्याला प्राप्त होतो तो म्हणजे जवळचा असला पाहिजे देवाच्या सतत अहो आमच्या तुरव्या गावामध्ये नव्या मुंबईमध्ये अशी एक माता होऊन गेली ज्यांचं नाव आनंदीबाई पण तिने सतत सतत भगवंताचं नामस्मरण चालू ठेवलं कुठल्याही प्रकारचं अवलंबन केलं नाही शेतातून लाकडं आणताना डोंगरातून ते गणपती देवाच्या डोंगरातून लाकडं आणताना किंवा काय काय जे कर्म करत असताना कर्म ठेवले नाही भगवंताचं नाव घ्यायचं तर कर्म चुकवायला नको कर्म चुकवतो तो महादोषी आणि कोण कर्म चुकवणार आहे श्वासोश्वास घेणं सुद्धा हा कर्मच आहे चावणं सुद्धा कर्म आहे हात फिरवणे हात दाखवणे हे सुद्धा कर्मच आहे पायाने चालणं हे सुद्धा कर्म आहे आणि हे कर्म करत असताना अनेक प्रकारचे दोष निर्माण होत असतात चावण्यामध्ये आपण सगळं चांगलंच चावतो का ज्या ज्या वेळेला आपण बोलतो किंवा चावतो त्या त्या वेळेला एखादा जीव जंतू आपल्या मुखात जातोच आणि तो दोष निर्माण होतो श्वासोश्वास घेताना एखादा जीव जंतू तिथं मरतोच तो दोष निर्माण होतो हाताने कर्म करत असताना एखादा जीव जंतू किंवा काहीतरी दोष निर्माण होतातच तिथेही दोष निर्माण होतो बोलणे सुद्धा कर्म आहे बोलण्यातून तर फार मोठे दोष निर्माण होतात चालणे कर्म आहे चालताना तर किती किडे मुंगे मारत असतो आपण हा सुद्धा दोष आहे म्हणून कर्म टाळता येत नाही परंतु कर्म करत असताना अंतरंगातून अंतर्मनातून त्या अंतरात्म्यापासून भगवंताला हात जेव्हा देतो त्यावेळेला आनंद आपला वाजत गाजत राहतो आणि म्हणून सच्चितचा आनंद टिकवायचा असेल तर तो भगवंताचा टिकवला पाहिजे आणि तुकाराम महाराज म्हणतात की बाबा रे ज्या वेळेला वसुदेव आणि देवकी यांचा विवाह झाला भावाचं एवढं प्रेम होत त्या देवकीवर की अतिशय असं प्रेम आणि प्रेमाच्या भरामध्ये ज्या वेळेला आपल्याकडे वरात म्हणतो आपण वरात मिरवणूक निघते ना नवरदेव नवरीची ती वरात निघाली आणि त्या वरातीच्या वेळेला सारथी त्या रथावरचा सारथी म्हणून दुसऱ्यांना बसवता स्वतः मी सारथ्य करेल असं कंसाने सांगितलं आणि कंस सारथ्य करू लागला आणि कंस सारथ्य करत असताना ज्या वेळेला चांगलं रथ हा पुढे चाललेला आहे सगळ्या त्या कंसाला नर नारी म्हणत होत्या की बंधू असावा तर असा याच्यासारखा बंधू जर आम्हाला मिळाला तर आमच्या भाग्याला पारावार उरणार नाही असं मनातून वाटत होत पण ज्या वेळेला आकाशवाणी होते की कंसा या देवकीच्या आठव्या पुत्रापासून तुझा नाश होणार आहे ही आकाशवाणी ऐकल्याबरोबर कंस शस्त्र घेऊन त्या दोघांनाही मारायला तयार होतो आणि दोघांना मारायला तयार होतो त्यावेळेला नारद मुनी त्या ठिकाणी येतात आणि म्हणतात की कंसा तू काय करतो अरे यांना मारण्यापेक्षा त्यांच्या त्या आठव्या मुलाला मार जर यांच तुझा आठवा मुलगा येणार आहे तोपर्यंत बाकीच्या मुलांचा काय दोष म्हणजे तू तर स्त्री आणि पुरुष
हा हत्या दोष लागेलच बहिणीचा हत्या दोष लागेलच परंतु काय होईल की येणारे जे बाकीचे 60 संतती आहे त्यांना मारण्याचा दोष तुला लागेल त्यामुळे आठव्या मुलाला मार असं सांगितल्यानंतर त्या कंसाला ते पटलं आणि कंसाने त्यांना कारागृहामध्ये टाकलं कारागृहामध्ये टाकल्यानंतर 1 2 3 4 5 6 असे करता करता वेळ कमी हो घड्याचा काटा फिरतोय तर 1 2 3 4 5 6 6 मुलं असेच त्यांचे मूल जन्माला आलं की मारलं मूल जन्माला आलं की मारलं पण सातवा गर्भ जो होता तो सातवा गर्भ त्या इकडे भगवंताचा आणि त्या शेषाचा बोलण्याच तिथे संभाषण आलेलं आहे की बाबा रे तू जे मागच्या जन्मामध्ये तू छोटा होता त्यामुळे माझं सगळं ऐकावं लागलं या जन्मामध्ये तू मोठा हो मी तुझं सगळं ऐकेन पण तू माझ्याबरोबर अवतार घे आणि म्हणून देवकीच्या गर्भामध्ये सातवा गर्भ जो राहिला तो शेषाचा राहिला आणि भगवंताने मायेला सांगितलं की हा गर्भ काढून वसुदेवांची दुसरी पत्नी रोहिणीच्या गर्भात नेऊन ठेव आणि एका रात्रीत तो गर्भ काढले गेला आणि इकडे रोहिणीच्या गर्भात ठेव इकडं देवकीचा गर्भ गळाला हे ज्या वेळेला कंसाला कळलं की कंसाला आणखी आनंद भरला की काय की माझ्या धाकाने गर्व सुद्धा जिरायला लागले इकडे रोहिणीला चिंता वाटू लागली की नवरा तर घरी नाही इकडे कोण नाही तरी हिला ही गर्भवती झाली कशी असं चरित्र सुंदर आलेलं आहे इकडे आठवा गर्व राहिलेला आहे आणि गर्व राहिल्यानंतर त्या देवकीला गोहारे लागलेले आहे मी शस्त्र करेन शस्त्र घेईन मी दृष्टांचा संवार करेल भक्तांच्या बाजूने उभा राहील असे दोहारे लागले 1 2 3 4 5 6 7 8 9 9 महिने पूर्ण झाले आणि पुढचे दिवस पूर्ण होतात त्या देवकीला कारागृहामध्ये सगळा उजेड दिसू लागलेला आहे आणि कारागृहामध्ये भगवंताने अवतार घेतलेला आहे गोपाल कृष्ण भगवान की अवतार घेतला अवतार घेतला पण वसुदेवाला काबरं सुटलं आता याच काय पण भगवंताने सांगितलं माझं काहीच होणार नाही सगळं जे होणार ते त्यांचंच होणार आहे तुम्ही एक काम करा फक्त मला इथून कुठे सोडा गोकुळात नेऊन सोडा Thank you.
नंदाच्या घराला मला गोकुळात घेऊन जाला आणि ती तयार झालेली आहे. सुंदर अशी टोपली, त्या टोपलीमध्ये भगवंताला ठेवलेला आहे. इकडं मेघराजाला सुद्धा आनंद झालेला आहे. इकडे सगळे जे कंसाचे दोन होते ते झोपी गेलेले, कारागृहाचे भगवंत ज्या ठिकाणी येतात त्या ठिकाणी कुठल्याही वेळा राहत नाही, कुठलंही बंधन राहत नाही, सगळे बंधन तुटले जातात. उचलीला कमळा पती सगळे बंधन तुटले गेलेले आहेत, कमळापतीला उचललेला आहे आणि भगवंत निघालेले आहेत. मेघ गर्जना करतात आहेत आणि पावसाच्या जलधारा वाहू लागलेल्या आहेत. तसा यमुनेला सुद्धा उत्साह वाढलेला आहे की भगवंत येतोय, माझ्यातून भगवंत जाणार, मला भगवंताचं दर्शन करावं असं म्हणून यमुना वाढत चाललेली आहे. वाढता वाढता वसुदेवाच्या गळ्यांपर्यंत ती आलेली आहे. तोंडापर्यंत ज्या वेळेला पोहोचली त्यावेळेला भगवंताने विचार केला आणि भगवंताने डाव्या पायाचा अंगठा लावताच यमुनेचं जल त्या यमुनेचा धार उतरलेला आहे. त्याचा पार हे उतरलेला भगवंताचा अंगठा लागताच आणि भगवंताच पुढे भगवंत गोकुळात आले. दरवाजे उघडले गेलेले आहेत गोकुळामध्ये नंदाच्या नंदराजाच्या घराचे आणि त्या ठिकाणी त्या यशोदा मातेकडे जी माया उत्पन्न झालेली होती त्या मायेच्या ठिकाणी ती कन्याला उचलून घेतलेलं आहे. भगवंताला त्या ठिकाणी ठेवलेलं आहे वसुदेवाने आणि ती कन्या पुन्हा टोपलीत ठेवून मायेला घेऊन वसुदेव पुन्हा निघालेले आहेत मथुरेला. आणि इकडे काय झालेलं की ज्या वेळेला भगवंत तिथे आहेत हे भगवंत आले आहेत हे कळलेलं आहे. आणि हे कळल्यानंतर गोकुळामध्ये काय झालं तर हे पहिल्या गोकुळात आनंद झालेला आहे. इकडे ही माया सुद्धा मथुरेत पोहोचलेली आहे. कंसाला कळालं आणि कंसाला कळाल्यानंतर कंस आपलं काम करण्यासाठी गेला की आठवा मग ती कन्या असो नाही तर मुलगा असो आलाय म्हणून त्या कन्येला हातात धरलेला आहे.
गर्दन धुरवणार आपटणार आहे तेवढ्यात ती माया उडाली आणि आकाशात गेली आणि आकाशवाणी झाली अरे तुझा तुझा वध करणारा हा गोकुळा तुझ्याला गिवादी भगवंत गोकुळात आले आणि कंसाला कळालं की भगवंत गोकुळात आहे पण ज्या वेळेला गोकुळात भगवंत आले गोकुळात भगवंत आले त्यावेळेला आपल्या घरात जर मुलगा जन्माला आला तर फक्त घरातल्याच लोकांना आनंद गावातल्या पाटलाला मुलगा जन्माला आला तरी पाटील आणि त्याच्या जवळपासचे जे असतील त्याला त्यांनाच तेवढ्या पुरता आनंद होतो परंतु एखाद्या सत्पुरुषाच्या घरी जर मुलगा जन्माला आला तर गावात आनंद झाल्याशिवाय नंद राजा म्हणजे सगळ्यात सात्विक गवळ्यांचे राजे होते परंतु न्याय देण्याचं सामर्थ्य चांगलं होत आणि त्यामुळे सगळ्या गावात आनंद झालेला आहे आणि सगळ्या नर नारींना आनंद झालेला आहे दुसरं जन बाळकृष्ण तर ज्या वेळेला आनंद होतो ना त्यावेळेला आपली हिंदू संस्कृती म्हणते की त्यावेळेला काय करावं ज्या वेळेला वर्ष बदलत ना त्यावेळेला आपली हिंदू संस्कृती सांगते काय करावं ज्या वेळेला या आनंदाचा परावर राहत नाही ना त्यावेळेला काय केलं जात तर प्रत्येक घरावरती गुढी उभारली जाते परंतु आता आम्हाला आमचं वर्ष कुठलंय नवी हेच माहित नाही राहिलेलं आहे अहो शहरात होत तितकं ठीक आहे आता खेड्यापाड्यात सुद्धा काय म्हणतो त्याला 30 वा आणि ज्या वेळेला 30 वर्षाचा आनंद असतो ना त्यावेळेला गुढ्या करून नाही उभारत काय होत आणखी त्यावेळेला काय म्हणतात त्याला काय तुटतात सील तुटतात आणि बाटलीचे झाडणं असे कडाकट पुरवले जातात असं सांगतो कारण की आनंदाला आमच्या पारावर राहत नाही 30 वर्ष आहे ना कुठलाही धर्म असं सांगत नाही की दारू प्या आणि आनंद व्यक्त करा हा पण निश्चितच दारू गोळा उडवा असं सांगितलेलं आहे त्याचा आनंद उत्सव साजरा करताना दारू गोळा उडवा तोफा उडवा ज्या वेळेला शिवाजी राजे कोंढाण्यावर पोहोचले त्यावेळेला तोफांचे गोळे उडले म्हणजे अनेक ज्या ज्या वेळेला विजय प्राप्त झाले त्यावेळेला तोफा उडवलेल्या आहेत तुम्हाला डिपार्टमेंटमध्ये चांगलं माहित असेल की काय काय कशा कशाच्या वेळेला कारण की आनंद उत्सव साजरा केलाच पाहिजे पण तो कशा प्रकारे 30 वर्ष आपला सण नाही
परंतु आपण त्याला सुद्धा साजरा करतो चांगली गोष्ट आहे परंतु साजरा करत असताना तो जर आपल्या पद्धतीने केला तर अतिउत्तम होईल आपला खरा उत्सव आपलं वर्ष नवीन वर्ष गुढीपाडवा आहे त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही परंतु ज्या वेळेला भगवंत गोकुळात आले आणि हे ज्या वेळेला गोकुळात कळलेलं आहे तर प्रत्येक नागरिकाने आपलं कर्तव्य म्हणून प्रत्येक घरावरती काय उभारलंय गुढिया गुढिया आणि ज्या वेळेला असं होतं ना त्या वेळेला त्याचा छंद लागला पाहिजे मी फार धावतोय घेतोय कारण की वेळ धावतोय घेतोय तर त्याचा छंद लागला पाहिजे आणि छंद मी सांगता सांगता बघा थांबलो की आमच्या इथे त्या आनंदीबाई दुर्व्यामध्ये त्यांनी एवढा छंद लावून घेतला एवढा छंद लावून घेतला एवढं नामस्मरण केलं की त्यांच्या तरुणातून त्यांच्या शरीरातून त्यांच्या रोमारोमातून राम राम शब्द निघाला आणि म्हणून त्यांना राम तनु माता असं म्हटलं गेलं आणि म्हणून तुकाराम महाराज शेवटच्या चरणात Thank you.
Thank you.
आता कुठे आलेले आहेत गोकुळात आले आणि मग हळूहळू त्यांचं बालपण सगळ्यात पहिले कंसाने विचार केला की गोकुळात भगवंत आहे मग काय करायचं कोणाला तरी पाठवलं पाहिजे ना समाचार घेण्यासाठी पहिल्यांदा समाचार घेण्यासाठी आली ती म्हणजे पुतना मावशी पुतना मावशीचा उद्धार केला दुसऱ्यांदा भट आले त्यांचाही उद्धार केला कारण की भगवंतांनी विचार केला की ब्राह्मणाचा आधार करावा म्हणून फक्त त्यांचं काय केलं महाराज पंचांग फाटले वृक्षांचा उद्धार केला ते पूर्वीचे गंधर्व होते असं करता करता अनेकांचा उद्धार करत गेले आणि भगवंताची ख्याती वाढायला लागली मग हळूहळू भगवंताच मंडळ तयार झालं आपल्या आत्ताच्या भाषेत सांगायचं झालं तर ज्ञान तयार झाले हो बघा ना आता एक आमचे बाबा सुद्धा ते गाणं म्हणतात कुठलं शांताबाज आत्ताची गवळण अशी हो पण तेव्हा पण गवळण होती आणि त्या एक दही चोरणं ताक चोरणं लोणी चोरणं मुळात नवनीत घेऊन जाणं नवनीतामध्ये फार महत्व आहे नवनीत आणि म्हणून अभ्यासाचं जे प्रकाशन आहे त्यांनी सुद्धा त्यांचं नाव ठेवलं नवनीत कारण की नवनीत म्हणजे सगळा सार त्याच्यात असतो आणि तो सारच भगवंत काढून घेत असतो आणि म्हणून ज्या वेळेला तुम्ही भक्तीमध्ये पडाल ज्या ज्या वेळेला तुम्ही भगवंताच्या वाटेने चालाल तर त्यावेळेला तुमचं नवनीत काढण्यासाठी भगवंत अधिष्ठ पण बसला आहे तुमचं नवनीत जर खरं असेल तर ते भगवंत तुम्हाला घेऊन जाईल परंतु नवनीत जर कमकुवत असेल तर तुम्ही मध्येच बसाल आणि म्हणून भगवंताचं कामच आहे की सगळा सार काढून घेणं आणि भगवंताने आपल्या सगळ्या तयार केलं आणि मग हे सगळं चालू असताना एक गवळण यशोदेकडे यायला लागली आणि एक गवळणीने सांगायला सुरुवात केली त्यावेळेला यशोदा सुद्धा कंटाळली कृष्णा तू खोड्या करायला लागला कृष्णा तू पण गवळणीला सुद्धा सांगितलं तुम्ही माझ्या बाळावर आरोप करतात आणि यशोदेला सुद्धा वाटायला लागलं की आपला मुलगा आणि या गवळणीला काय सहन होत नाही आणि सांगितलं की आता तुम्ही एक काम करा पाठशाळेत जा आणि मग सगळ्या गायी घेऊन भगवंताला गुरु चालण्यासाठी गोपाल
मनात आलेले आहेत गाई घेतलेले आहेत गाई चरायला लागलेले आहेत शेवटी गावातलं चरित्र आठवलं पण काही तिकडच्या भागातलं बाकी होतं सगळ्यांचा उद्धार करायचा आता भगवंताला आणि भगवंताने खेळ खेळायला सुरुवात केलेली आहे मग लिंगोरी चेंडू फळी खेळायला सुरुवात केलेली आहे खांदे बार पोटी खेळ मांडील सगळ्यात आपला चेंडू फळी खेळ त्याला एवढं महत्व आहे की आत्ताच्या लोक जास्तच महत्व देतात त्यालाच बॅट म्हटलं काय क्रिकेट क्रिकेट असलं की अख्खं शहर बंद पडतो सगळे अतिव्या बघत राहतात मग असा चेंडू फळी खेळता खेळता चेंडू गेला डोहात आणि त्या डोहामध्ये होता कालिया आणि त्या कालियाचा सुद्धा उद्धार केला गोवर्धनाच पूजन करून इंद्राचा गर्भहरण केला ब्रह्मदेवाचा सुद्धा गर्भहरण केला असे अनेक करता करता आता लागली भूक आणि भूक लागल्यानंतर ते देवाचं नावही नको काहीच नको कधी एकदा दिंडी जागेवर पोहोचते आणि कधी एकदा ती पताका बाजूला ठेवते आणि कधी एकदा पंगत बसते या बाबाला काही काम नाही प्रवचन करायला लावतो काय कशाला पाहिजे आपण रस्त्याने भजन करतो प्रवचन कशाला पाहिजे असं किती जणांनी मला सांगितलं पण नाही प्रवचन कीर्तन भजन हे झालंच पाहिजे तरच त्याला वारी म्हणतात नाही तर नुसतं चाललं म्हणजे वारी नव्हे चालताना भजन आपण म्हणणारच आहे परंतु जागेवर पोहोचल्यावर तिथं नामस्मरण झालं पाहिजे अन्न हे कधी फुकटचं खाऊ नये तिथं काहीतरी सेवा करावी ज्या पंक्ती देतात त्यांचं फुकटचं अन्न खाऊन जर निघालं तर ते काय म्हणतील तिथं सेवा करावी प्रवचन करावं कीर्तन करावं मग ती सेवा त्यांच्यासाठी आहे का नाही या आमच्या संप्रदायाची पताका तळागाळापर्यंत पोहोचली पाहिजे याच्यासाठी सेवा आहे आणि म्हणून भगवंताचं नाम हे तळागाळात पोचलं पाहिजे हे आपल्या माऊलींचं ध्येय होत नामदेव महाराज कुठे पर्यंत गेले पंजाब पर्यंत आपला वारकरी झेंडा फडकवलेला आहे म्हणून आजही नामदेव महाराजांचे काही अवंग हे गुरु ग्रंथ साहेबांमध्ये आहे
म्हणजे असं हे आपलं कार्य आहे माऊलींचे जे संतांनी मार्ग दाखवलाय त्या मार्गावर चाललं पाहिजे की वेगळाच काहीतरी मार्ग रस्त्याने आपण चाललोय भजन केलंय म्हणून गेल्याबरोबर जेवायला बसा असं होईल का नाही असो तर मग पोटाला भूक लागलेली आहे सगळ्यांच्या शिदोऱ्या सोडलेल्या आहे कोणाचं काय असेल कोणाचं काय असेल कोणाचं काय परिस्थितीनुसार शिदोरी असते शिदोरी म्हणजे काय आणि परिस्थिती म्हणजे काय जसं कर्म आपण करतो त्यानुसार आपली परिस्थिती घडत जाते म्हणून कर्माला फार महत्व आहे आणि या कर्माच्या दृष्टीनेच कर्माला फार महत्व आहे गीतेमध्ये कर्माचा चौथा अध्याय पूर्ण कर्मावर आहे मग हे कर्मानुसार आपली शिदोरी ठरते आणि ज्या वेळेला आपण भगवंताकडे जातो तर आपल्या सगळ्या कर्मांची शिदोरी एकत्र करून भगवंत त्याच समान वाटप करतो आणि अशा प्रकारे या सेवेमध्ये मी सेवा करत असताना चुकून काही माझ्याकडून अपशब्द आले असतील तर मला क्षमा करा ते चुकीचे असतील ते घेऊन जाऊ नका ते इथं डस्टबिन ठेवलेलं आहे त्या डस्टबिन मध्ये टाकून द्या चांगले शब्द आहेत ते माझ्या माता पित्यांचे माझ्या गुरूंचे माझ्यावर झालेले संस्कार आहे वाईट शब्द नक्कीच माझे नव्हते परंतु मी मागच्या वेळेला बोललो संगतीमधून ते प्राप्त होतात संगती संत दोषाः आणि त्यामधून ते मला मिळालेले आहे तुम्ही मला ह्या 12 दिवस चालत असताना ह्या चालीमध्ये चांगला सहयोग केला ह्या 12 दिवसामध्ये मी तुम्हाला सगळ्यांना भरपूर त्रास दिला त्याबद्दल पुन्हा एकदा तुमच्या चरणावर नतमस्तक होतो चुकून कोणाचे नाव घेणे राहून गेले असतील परंतु प्रत्येक व्यक्ती इथं महत्वाची होती प्रत्येक व्यक्तीमुळे हे कार्य होत आहे आणि ही प्रत्येक व्यक्ती असेल तरच कार्य होणार आहे एकट्याने कोणाकडूनही कार्य होत नाही हे भगवंताला माहित होत म्हणून भगवंताने सगळे गोपाळ गोळा केले होते हे प्रभू रामाला माहिती होत म्हणून प्रभू रामाने सगळी वानर सेना तयार केली होती हे आमच्या वारकऱ्यांना माहित होत आमच्या माऊलींना माहित होत म्हणून माऊलींनी हे पूर्ण आपली सेना तयार केलेली आहे ही सेना जे काही करू शकते ना ते कोणीच करू शकत नाही आणि म्हणून वारकऱ्यांनी ठरवलं तर बरंच काही होऊ शकत वारकऱ्यांनी ठरवलं की आपण स्वदेशीच अवलंबन करायचं तर निश्चित तुम्हाला माहिती आहे स्वदेशी काय आहे महात्मा गांधींना त्यावेळेला कळलं होतं की पुढे भविष्यात नाही का असे माकडं तयार होणार आहेत की बाहेरून आलेल्या याला ते ब्रँडेड म्हणतील आणि आपलाच माल चार पटीने विकत खरेदी करतील आणि सगळं आपला जे काही द्रव्य आहे ते बाहेरच्या देशात पाठवतील आणि म्हणून त्यांनी स्वदेशी चळवळ उभी केली होती आणि आज तीच परिस्थिती झालेली आहे आपल्या शेतीचं पूर्ण नुकसान केलेलं आहे या शेतीमध्ये रासायनिक खतं वापरायला आपल्याला सुरुवात करून दिली अनेक प्रकारची रासायनिक खते वापरून शेतीची पूर्ण माती मारली गेलेली आहे नुसतं शेतीचीच माती मारली नाही तर आपल्या शरीरातील हाडं सुद्धा त्या रासायनिक खतांमुळे ठिसूळ झालेले पडल्यावर हात मोडतो काय पाय मोडतो काय कारण काय त्याचं हे रासायनिक खते शेतीची चांगली पिकत होती ती कमी झाली कारण काय रासायनिक खते नुसतं रासायनिक खते का नाही त्याची मशागत पूर्वी शेतकरी बैल घेऊन स्वतः घाम घालून मशागत करायचा ती मशागत व्यवस्थित रित्या होत होती आता काय आलंय ट्रॅक्टर घाम गाळायचं ठरलंच नाही म्हणून आलं काय अटॅक आला पूर्वी माझी माऊली जात्यावर कळत होती आता काय आले गिरणी मिक्सर ते उकळासाठी हो उठत होती ना तेव्हा मिक्सर मध्ये होते म्हणजे सगळं काम यंत्रणा करते मग माणूस काय करतो आणि यंत्रणा जशी प्रगत झाली तसं माणूस नाशिवंत म्हणजे माणसाचा नाश चालू झाला विज्ञान जेवढं प्रगत होईल वी ज्ञान ज्ञान आणि ज्ञानापासून तयार झालेलं वी ज्ञान विद्रोही ज्ञान जे शरीराला घातक आहे विज्ञानाने पुढे जावं पण निश्चितच ते जास्त त्रासदायक नसावं मी बोलणार सर्वेला बोलतो काल्याचं कीर्तन असलं तरी मी हे सोडणार नाही कारण की हे गरजेचं आहे आजच्या काळात आणि ह्या गरजेमुळे मी बोलत आहे आपल्या मुलांना आत्ताच संस्कार करा आईला विकू नका कुठल्या आईला
तर आपली ही भूमाता आई आहे तिला विकू नका गोमाता ही आई आहे तिला विकू नका आपल्या आईला थोडं कोणी काय बोललं आई नसेल आपल्याला आईवर ना कोणी बोललं तर आपल्या लगेच रक्त संचारत पण आमच्या गोमातेला कापताना कसाय लागताना आपलं रक्त काश थंड होतं हे कळत नाही आपली शेती भूमाता विकताना आपलं रक्त का थंड राहतं ते का सळसळत नाही हे मला कळत नाही आणि म्हणून आपल्या भूमातेला गोमातेला जपा आपल्याकडची शेती शिरकोणी घेतली असेल शिरकोणी घेतली परंतु आपलं जे घर आहे हे घर तरी कोणाला फिफ्टी फिफ्टीने देऊ नका हो आज तुमची जमीन आहे ती पण उद्या जर बिल्डर त्या ठिकाणी आला फिफ्टी फिफ्टीने दिलं तर अर्धी जमीन त्याची झाली तुमच्याकडे उरलं काय पुढच्या पिढीचं भवितव्य काय पुढच्या येणाऱ्या भवितव्य काय ही गोमाता विकू नका आणि गोमाता विकू नका एवढं सांगेन आता पुन्हा एकदा सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि सेवेला पूर्णविराम देईल सेवेला पूर्णविराम दिल्यानंतर काल्याचा अभंग होईल काल्याचा अभंग झाल्यानंतर काला वाटला जाईल आरती होईल आणि आरती झाल्यानंतर आपला कार्यक्रम पूर्ण होईल आपला कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर इथून ह्या काय सतरंजा पट्ट्या बाजूला करायच्या एकमेकाने सहाय्य करून सगळ्यांनी वाढून घ्यायचंय वाढू लागायचं आहे आणि काल्याचा प्रसाद महाप्रसाद झाल्यानंतरच आपल्या दिंडीचा समारोप होईल ज्ञानेश्वर I'm gonna go get some more.
ولكنك تجد انك